इन द फोर्थ पार्ट और फोर्थ लेक्चर ऑफ दिस चैप्टर वी आर गोइंग टू स्टडी फर्दर डिटेल्स. एक्चुअली हे थर्ड पार्ट मधलंच आहे. व्हिडिओ सगळा रेकॉर्ड झाला, नंतर जाऊन पाहिलं तर मोबाईल बंद झालेला होता. मी पूर्ण झालतं लेक्चर इकडं असो, बॅड लक, परत घेतो सगळं. वेस्टिब्युल हॅव्हिंग टू टाइप्स ऑफ सेल्स, म्युकस लाइनिंग, म्युकोसल सेल्स अँड ऑल्सो हॅविंग हेअर एपिथेलियम. दोघांचं स्पेसिफिक फंक्शन आहे. लास्ट लेक्चर मध्ये, लास्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलेले म्युकस लाइनिंग, इट सिक्रेट म्युकस विच हेल्प्स इन ट्रॅपिंग डस्ट पार्टिकल, ऑल्सो पॅथोजेनिक और नॉन पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. हेअर एपिथेलियम हेल्प्स इन फिल्ट्रेशन ऑफ एअर. So finally the function of the vestibule is filtration of air, help in filtration of air. The next part of the nasal chamber is respiratory part. Respiratory part which is highly vascularized, just the blood capillaries are supply asto, त्यामुळे highly vascularized with म्युकस मेम्ब्रेन. जिथे ऑलरेडी मी सांगितलं एका लेक्चरमध्ये, वॅस्क्युलराइज असं तर मला त्याचं मिनिंग असतं की या ठिकाणी ब्लड वेसल, ब्लड कॅपिलरीजचा सप्लाय जास्त आहे किंवा मोठ्या प्रमाणात ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट आहेत. सो रेस्पिरेटरी पार्टमध्ये जास्तीत जास्त ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट आहे. सो इट इज नोन एज हायली वॅस्क्युलराइज्ड विथ द म्युकस मेम्ब्रेन. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, पूर्ण रेस्पिरेटरी ट्रॅक्टच काय घेता तुम्ही, बॉडीचे ज्या जेवढे इंटरनल ट्यूब्स आहेत ना, एलिमेंटरी कॅनल असेल, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असेल, सगळ्या इंटरनल लाईन विथ द म्युकस मेम्ब्रेन टू मेक द सर्फेस स्लिपरी. त्यांचं सर्फेस, इनर लाईनिंगचं सर्फेस जास्त स्लिपरी होण्यासाठी आतल्या लाईनिंगला म्युकोसल मेम्ब्रेन और म्युकस सेल्स, गॉबलेट सेल्स जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. Hence in filtration of air, vestibule. Third one is respiratory part which is highly vascularized with the mucous membrane involved in air conditioning. What do you mean by air conditioning? Air conditioning means if we inhale warm air, if we inhale warm air in summer season, already atmosphere cha temperature jaast zalela asto आणि जास्त टेम्परेचर झाल्यामुळं एन्व्हायरमेंटल जी ऍटमॉस्फिअरिक जी एअर आहे ती पण, तिचं पण टेम्परेचर वाढलेलं असतं. आणि अशी एअर ज्यावेळेस आपण इनहेल करतो तशीच त्या टेम्परेचरची एअर जर ॲल्व्हिओलायपर्यंत गेली तर ॲल्व्हिओलायच्या मेम्ब्रेन डॅमेज होतील. ॲल्व्हिओलाय इज द लास्ट पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. पूर्ण आपली जी नेझल चेंबर, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया आणि शेवटी ॲल्व्हिओलाय असतात. तर ॲल्व्हिओलर मेम्ब्रेन खूप डेलिकेट असते, थीन असते. इट इज अ सिंगल लेअर्ड सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम. तर त्यांना जर ही वॉर्म एअर डायरेक्टली त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ते तिथे ते डॅमेज होऊ शकतं. इट हार्म्स द एल्व्हिओलर मेम्ब्रेन. त्यामुळे ती वॉर्म एअर थोडीशी कूल करावी लागते. इफ वी इनहेल कोल्ड एअर थंडीच्या दिवसामध्ये, ज्यावेळेस विंटर सीझनमध्ये ऑलरेडी एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर खूप कमी झालेलं असतं, एन्व्हायरमेंटल एअर चं टेम्परेचर कमी झालेलं असणार आहे, आणि अशी जर कोल्ड एअर आपण इनहेल केली, अल्टिमेटली इट ऑल्सो कॉज डॅमेज टू द एल्व्हिओलर मेम्ब्रेन. म्हणजे वॉर्म एअर पण नको आहे जास्त, कोल्ड एअर पण नको आहे. आपल्याला खूप जास्त टेम्परेचर, खूप कमी टेम्परेचर असलेल्या दोन्ही एअर एल्व्हिओलायसाठी घातक आहे. त्याच्यामुळे एम्फायझेमा नावाचा डिसीज होऊ शकतो. इट विल टर्न इनटू द न्यूमोनिया. आणि मग जर नाही ट्रीट झाला, नाही कव्हर झाला एखाद्या पेशंटची इम्युनिटी कमी असल्यामुळे, तर त्या पेशंटची डेथ होऊ शकते. म्हणजे सिरियस कंडिशन आहे. मग तिथपर्यंत बॉडीला जाऊनच द्यायचं नाही. त्यासाठी आपल्या बॉडीमध्ये मेकॅनिझम आहे. रेस्पिरेटरी पार्ट जो आहे तिथं जास्त ब्लड कॅपिलरीज असल्यामुळे जर त्या ब्लड कॅपिलरीजमधल्या ब्लडचा सप्लाय वाढला तर तिथली जी एअर आहे, तिथे जी एअर येणार त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, ती एअर कोल्ड असेल तर ती वॉर्म केली जाऊ शकते. म्हणजे ते एक मेकॅनिझम आहे. इट हेल्प्स इन एअर कंडिशनिंग. एअर कंडिशनिंग मीन्स वॉट? मीन्स वॉट? दॅट इज टेम्परेचर अँड मॉइश्चर मेंटेनन्स. टेम्परेचर अँड मॉइश्चर मेंटेनन्स. सो हाऊ इट ऑकर्स? इफ वी इनहेल वॉर्म एअर, पहिली कंडिशन एक्सप्लेन करतो बेसिकली. इफ वी इनहेल वॉर्म एअर,
warm air. Means what? It needs to cool down. It is a temperature already warm air. Till a cool karan under. Cool karan se tikai karan under. Tere jaldi heat karan kya hai? Very very simple mechanism. Ki kai base asan tere jaldi basic kya asan tere? Ki warm air in here karan tere ka. Matte thi tumi temperature tere jaldi heat aani thi karan kya? Warm temperature kabhi bhi air cool hai. But warm air sa cold madhe conversion karan kya hai? So warm air needs to be cooled down. ओके कूल करायचे म्हणजे यातली हीट काय करायला लागणार रिमूव्ह करणार मग ही हीट जी रिमूव्ह केली जाणार आहे ती कशा पद्धतीने हीट रिमूव्ह होते समजून घ्या तिथे मी ऑलरेडी मी सांगितले रेस्पिरेटरी पार्टला हायली वॅस्क्युलर असते विथ म्युकस मेम्ब्रेन आहे विथ म्युकस मेम्ब्रेन याचा एंटर मीनिंग असते विथ म्युकस मेम्ब्रेन सो द म्युकस कंटेन्स वॉटर मॉलिक्यूल गेट इव्हॅपोराइज्ड वॉटर इव्हॅपोराइज्ड So, if water is evaporated from the mucus, or if body want to evaporate water, if body want to remove water from the mucus, mucus is the chikat padartha nakatla. हो जर त्यातनं वॉटर रिमूव्ह करायचं असेल इव्हॅपोरेट करायचं असेल तर त्याला हीट लागणार मग ती हीट कशातनं ड्रॉन करते म्युकस ड्रॉन हीट फ्रॉम दी वॉर्म एअर सो द टेम्परेचर ऑफ दी वॉर्म एअर get decrease and warm air converted into cool air cool air म्हणजे कशी कितपत कूल करणार बॉडीचा टेंपरेचर एवढी त्याच्यापेक्षा जास्त कूल झाली ते पण घातक आहे ओके बॉडी टेंपरेचर एवढीच कूल करायची warm air converted into cool air and which transported through the air vents reaching up to the alveoli where gaseous exchange takes place oxygen goes inside carbon dioxide come out and the air get expelled ascending to the रेस्पिरेटरी डक्ट थर्ड वरती येणार पूर्ण ओके म्युकस मतलब वॉटर इव्हॅपोरेट झालं आणि वॉटर इव्हॅपोरेट झालं कशामुळे झालं वॉटर इव्हॅपोरेट कारण जी वॉर्म एअर होती ते वॉर्म एअर मधलं टेम्परेचर युटिलाइज झालं म्युकस मधलं वॉटर इव्हॅपोरेट करण्यासाठी अँड दॅट्स वाय वॉर्म एअर कन्व्हर्टेड इन टू कूल एअर ओके दिस इज वन मेकॅनिझम अनदर मेकॅनिझम इन विंटर सीजन इफ वी इनहेल कोल्ड एअर इफ वी inhale cold air what happen at that time if we inhale cold air now cold air needs heat cold air la heat ची गरज आहे त्याची टेम्परेचर वाढवायचे मग ती वॉर्म बनणार आणि मग आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर जिथे झाल्यानंतर ती रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधून खाली जाणार एल्व्होले पर्यंत ट्रान्सपोर्ट होणार एल्व्होले पर्यंत मग कोल्ड एअरचं कन्व्हर्जन वॉर्म एअर मध्ये कसं करायचं तर तिथला जो रेस्पिरेटरी पार्ट आहे रेस्पिरेटरी पार्ट हायली वॅस्क्युलराइज्ड त्याचा ब्लड सप्लाय वाढतो ज्यावेळेस थंडी पडते हवा एन्व्हायरमेंट मधली एअर थंड होते त्यावेळेस नेझल पार्ट नेझल नोज मध्ये असलेल्या नेझल चेंबर मध्ये असलेल्या रेस्पिरेटरी पार्ट मधले कॅपिलरीचा ब्लड सप्लाय वाढतो इन्क्रीज ब्लड सप्लाय causes increasing temperature increasing local temperature radiates heat जास्त temperature कडून कमी temperature कडे आता heat pass होणार म्हणजे जास्त temperature कशामध्ये blood मध्ये तिथल्या लोकल पार्ट मध्ये तिथल्या ब्लड कॅपिलरीज मध्ये आणि कमी टेम्परेचर कुठे त्या कॅविटीज मध्ये असलेल्या नेझल कॅविटीज मध्ये असलेल्या इनहेल एअरचं कमी टेम्परेचर आहे मग त्या इनहेल एअरचं कमी टेम्परेचर आहे ते वाढणार कसं वाढणार तिथल्या सराउंडिंग मध्ये असलेल्या ब्लड कॅपिलरीज मध्ये असलेली जी हीट आहे ती हीट ट्रान्सफर होणार कोल्ड एअर मध्ये सो इन्क्रीज लोकल टेम्परेचर हीट transferred or I can write radiate to the cold air and that cold air get converted into warm air okay so this is the physiology of respiratory part how it works
how we convert warm air into cool air and cold air into warm air. The seasons are different. तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये किंवा कोणत्या कंडिशन मध्ये आहात सध्या त्याच्यावरून ह्याचं वर्किंग डिसाइड होत असतं. म्युकसचं वॉटर इव्हॅपोरेट केलं जातं, सो इट रिक्वायर्स लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन अँड दॅट लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्युकस मधून वॉटर रिमूव्ह करण्यासाठी लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन रिक्वायर्ड असतं अँड दॅट लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन कम्स फ्रॉम वॉर्मर एअर. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन कम्स फ्रॉम वॉर्म एअर and that's why warm air temperature goes down and it become cool and that cool air now transported through the respiratory tract. Okay, so respiratory part, that's a mechanism and structure discuss here. Now the next part present inside the respiratory part, that is known as olfactory part. म्हणजे nostrils मध्ये किंवा nasal chamber मध्ये जो आतला part आहे that is ऑल्फॅक्टरी रिजन काही म्हणतो. दिस इज द अप्पर पार्ट, म्हणजे नेझल चेंबर मध्ये सगळ्यात वरचा पार्ट आहे हा, अँड दॅट अप्पर पार्ट इज लाईन बाय ऑल्फॅक्टरी इपिथेलियम. ऑल्फॅक्टरी इपिथेलियम आर ऑल्सो नोन एज दॅट लाईनिंग दॅट मेम्ब्रेन इज ऑल्सो नोन एज निडारियन मेम्ब्रेन. एस सी एच इज स्पेलिंग स्टार्ट आहे निडारियन मेम्ब्रेन अँड दॅट निडारियन मेम्ब्रेन हेल्प्स इन डिटेक्शन ऑफ अ स्मेल. जो आपल्याला स्मेल करतो, ऑर्डर करतो, वास करतो एखाद्या गोष्टीचा, तो या निडारियन मेम्ब्रेन मुळे करतो अँड दॅट निडारियन मेम्ब्रेन इनर्वेटेड बाय त्याला कशाचा सप्लाय ऑल्फॅक्टरी नर्व्हचा. व्हेरी इम्पॉर्टंट, ब्रेन मधून 12 पेअर्स ऑफ नर्व्स बाहेर पडत असतात. ब्रेन मधून 12 पेअर्स ऑफ नर्व्स इमर्जिंग आउट. त्यातली जी पहिली पेअर आहे ती आहे ऑल्फॅक्टरी नर्व विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम ब्रेन अँड इट इज नोन एज क्रेनियल नर्व. अशा 12 नर्व्स आहेत ज्या ब्रेन पासून ओरिजिनेट होतात आणि बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सला सप्लाय करतात. तिथून मेसेज ब्रेन पर्यंत नेतात, ब्रेन कडून मेसेज त्यांच्यापर्यंत नेतात आणि त्या ऑल्फॅक्टरी पार्टनं कशाचं इनर्वेशन आहे तर ऑल्फॅक्टरी नर्वचं. म्हणजे आपल्याला एखादा जो स्मेल कळतो ना, एखादा वास आपल्याला समजू शकतो ना, तो कळतो फक्त आणि फक्त या मेम्ब्रेनमुळं, निडारियन मेम्ब्रेनमुळं. हे कसं होत असतं, ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं आपण पेट्रोल सांडलेलं असेल तरी आपल्या लक्षात येतात रॉकेट सांडलेलं आहे, कुठल्या फ्लॉवरचा स्मेल आहे, कुठल्या भाजीचा वास आहे, लगेच लक्षात येतं. हे होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, त्याची जी मॉलिक्युल्स आहेत ना, त्या ऑर्डरचे, त्या स्मेलचे जे मॉलिक्युल्स आहेत ना, त्या सबस्टन्सचे मॉलिक्युल्स आहेत ना, ते एअरमध्ये असले पाहिजेत, ते एअरमध्ये स्प्रेड झाले पाहिजेत. अँड वेन वी इनहेल दॅट एअर, वेन वी इनहेल दॅट एअर, दॅट पार्टिकल्स अलॉंग विथ दी एअर कम्स इन टू दी अवर नेझल चेंबर. इन द नेझल चेंबर देर इज अ म्युकस मेम्ब्रेन, इन दॅट म्युकस दॅट पार्टिकल्स गेट डिझॉल्व. पेट्रोलचे असतील तर ते म्हणजे तो सबस्टन्स वॉलेटाईल पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, किंवा त्यातले पार्टिकल्स एअरमध्ये आले पाहिजेत कोणत्याही वेळी, मग इव्हॅपोरेशन थ्रू आले तरी चालतील ड्यू टू द एन्व्हायरमेंटल टेम्परेचर, किंवा तो सबस्टन्स वॉलेटाईल असल्यामुळं एअरमध्ये त्याचे पार्टिकल आले तर कसे काही येईना, पण एअरमध्ये पार्टिकल आले पाहिजे. जोपर्यंत एअरमध्ये पार्टिकल्स त्या सबस्टन्सचे प्रेझेंट असणार नाही तोपर्यंत आपल्याला स्मेल करणार नाही. म्हणजे ते पार्टिकल्स ज्या म्युकस मेम्ब्रेन आहे ऑल्फॅक्टरी पार्टमधली, त्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये डिझॉल्व झाले पाहिजे. आणि ऑल्फॅक्टरी पार्टमध्ये निडारियन मेम्ब्रेनला हे ऑल्फॅक्टरी रिसेप्टर्स आहेत, ते रिसेप्टर्सला नर्वचं कनेक्शन असतं आणि त्या नर्व्स डायरेक्ट जातात ब्रेनमध्ये असलेल्या ऑल्फॅक्टरी बल्बमध्ये. ऑल्फॅक्टरी बल्बमध्ये ऑल्फॅक्टरी लोबला म्हटलं तरी चालत. ऑल्फॅक्टरी लोब कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, ऑल्फॅक्टरी बल्ब अँड ऑल्फॅक्टरी डक्ट्स. ओके, ब्रेनचा आपण ज्यावेळेस कंट्रोल कॉर्डिनेशन चॅप्टर स्टडी करणार त्यावेळेस मी सांगेलच, पण लक्षात ठेवा हा जो ऑल्फॅक्टरी लोब आहे ना, हा डॉग्सचा हायली मॉडिफाईड किंवा हायली मॅच्युअर, बाकीच्या सगळ्यांपेक्षा जास्त ॲडव्हान्स्ड ऑल्फॅक्टरी लोब डॉग्समध्ये प्रेझेंट असतो आणि म्हणून ते स्मेल बाकीच्या मॅमल्सपेक्षा पटकन डिटेक्ट करू शकतात. बर्ड्समध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स डेव्हलप्डच झालेला नाही आहे त्यामुळं बर्ड्सला स्मेल समजत नाही. ह्युमनमध्ये डेव्हलप आहे पण डॉग्स इतका डेव्हलप नाही आहे.
आणि ह्यूमन्स मध्ये त्यामुळे ह्यूमन काय करू शकतात, परसिव्ह करू शकतात, स्मेल डिटेक्ट करू शकतात, ऑल्फॅक्टरी लोब प्रेझेंट आहे आपल्याकडे. डॉगचा मात्र जास्त डेव्हलप झालेला आहे. ओके, ऑल्फॅक्टरी नर्व्हसचं त्याला कनेक्शन असतं. कुठला? ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेनला. कुठे? ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेन और ऑर्निडारी मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन ऑल्फॅक्टरी पार्ट, म्हणजे नॉस्ट्रिल्सच्या नेझल चेंबरच्या सगळ्यात अप्पर पार्टला त्या ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ओके, क्लिअर. आणि शेवटचा जो पार्ट आहे मग नेझल चेंबरचा, आतल्या साईडचा, दॅट इज व्हॉट इज इंटरनल लेअर, विच इज द पोस्टेरियर ओपनिंग, म्हणजे जिथून पुढे फॅरिंग चालू होणार ना, तर पोस्टेरियर ओपनिंग म्हणजे इंटरनल लेअर. आणि एंटीरियर ओपनिंग म्हणजे समोरचं जे ओपनिंग आहे, दॅट इज कॉल्ड एज एक्सटर्नल लेअर. ओके, नोडची डायग्राम मी या ठिकाणी ऑलरेडी काढलेली आहे, तर मी ती डायग्राम परत काढतो म्हणजे तुम्हाला समजेल कुठे कुठे कोणते कोणते पार्ट आहे. सो नेझल चेंबर कन्सिस्ट ऑफ फाईव्ह पार्ट्स. नेझल चेंबर कन्सिस्ट ऑफ फाईव्ह पार्ट्स अँड व्हॉट आर दोज? वन इज एक्सटर्नल लेअर. ओके, दिस इज एक्सटर्नल लेअर, दिस इज माउथ अँड एक्सटर्नल लेअर. हे जे इकडे ओपनिंग असतात त्याला आपण काय म्हणतात? एक्सटर्नल लेअर. एक्सटर्नल लेअर, एक्सटर्नल लेअर साठी काय सिम्बॉल यूज केलं तर ए. सो इथे तुम्ही ए एक्सटर्नल लेअर. इनसाइड द एक्सटर्नल लेअर देयर इज अ ट्यूब लाइक स्ट्रक्चर्स अँड विच आर सेपरेटेड बाय मेम्ब्रेन. दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड एज मेसेंथमॉइड. मेसेंथमॉइड विच इज अ कार्टिलेजिनियस मेम्ब्रेन. काही लोक शंका करतात दोन नाकांमध्ये मधली जी सेप्टम आहे पडत आहे मधला, तो कार्टिलेजिनियस आहे, मूव होऊ शकतो. त्यालाच बाळी किंवा काहीतरी रिंग्स असतात त्यालाच रिंग घालतात. ॲक्च्युली ते जनावरांमध्ये केलं जातं. जनावरांना जी व्यसन घातली जाते ना, ती व्यसन त्याच्यातनं ओवली जाते. हे म्हणजे आता समजून घ्या तुम्ही कोणाला काय म्हणायचं. तर अशा पद्धतीने काय काय करतात ते, ह्या मेसेंथमॉइडस काय करतात? होल करतात आणि तिकडे रिंग घालतात. ते ऍक्च्युअली जनावरांमध्ये केलं जातं. व्यसन घातलेले जनावरांना कशासाठी? त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी. मग बहुतेक हे असंच काहीतरी प्रकार असणार आहे. मेसेंथमॉइड ते फ्लॅप आहे. नाकामध्ये जी पार्टिशन आहे ना, ज्या कार्टिलेजचं पार्टिशन आहे, त्याला म्हणतात मेसेंथमॉइड. ओके, आतल्या साईडला नोजमध्ये लगेच या ठिकाणी वेस्टिब्युल रिजन आहे. सेकंड रिजन दॅट इज वेस्टिब्युल अँड हॅविंग द हेअर्स. इट हॅविंग द हेअर्स, हॅविंग द हेअर्स. मेसेंथमॉइड डू नॉट हॅव हेअर्स इन दॅट मच अमाउंट, बट द मेम्ब्रेन हॅविंग द हेअर्स. सो दिस इज बी पार्ट, वेस्टिब्युल. वेस्टिब्युल. ओके, ऑन द इनर साइड देर इज अ रेस्पिरेटरी पार्ट विच इज हाईली वेस्क्युलराइज. ओके, सो दिस इज सी रेस्पिरेटरी पार्ट. पार्ट द फ्लोर ऑफ द नेझल कॅविटी विच इज मेड अप ऑफ हार्ड पॅलेट. फ्लोर ऑफ द नेझल कॅविटी, दिस इज बकल कॅविटी. माउथ आहे, माउथ आहे ओपनिंग आहे, हे माउथचा पार्ट आहे. सपोज दिस इज टंग. ओके, टंग टंग इज अटॅच टू द लोअर, इट्स लोअर पार्ट कॉल्ड एज फ्लोअर ऑफ द बकल कॅविटी बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड एज फ्रेन्युलम. फ्रेन्युलम बकल कॅविटीशी काही सांगितलं तरी चालेल. तर फ्रेन्युलम अँड this is known as hard palate. This section is known as hard palate, which is a floor of nasal cavity. Hard palate, hard palate. And the posterior part of the hard palate is known as soft palate. Here it is, this is a soft palate. And soft palate having a membranous outgrowth. You can see when you widen your mouth, डॉक्टर सांगतात ना गेल्यानंतर आ करा,
नाही का एक्झामिनेशन करताना सुरुवातीला, तर त्या त्याच्यामध्ये पडजीभ दिसते बघा आपल्याला, पडजीभ आतल्या साईडला जी पडजीभ असते दॅट इज कॉल्ड एज व्हुला. ओके व्हुला इट इज अ व्हिच इज अ मेम्ब्रेनस आउटग्रोथ ऑफ द सॉफ्ट पॅलेट. दिस इज सॉफ्ट पॅलेट, सॉफ्ट पॅलेट. ओके the C section is known as respiratory part and the nasal chamber opens inside nasal chamber. Here it is a nasal bone, nasal bone, nasal bone, and it opened inside here. Okay, and this opening, this opening is known as internal layer. Internal layer, which is the last part, the internal layer. Internal layer. Why this last section or second last section of the nasal chamber is known as olfactory region. Olfactory region or olfactory part. Okay. Now one more interesting thing I would like to discuss here. Our nostrils, our nasal chambers, जे नेझल कॅविटीज आहेत आपल्या ह्या एकदम प्लेन ट्यूब सारखे नाही आहेत. हे जे दोन ओपनिंग्स असतात त्याच्या आतमध्ये सरळ आतमध्ये दोन ट्यूब्स प्लेन ट्यूब्स गेले आहेत असं नाही आहेत. त्या ट्यूब्स आहेत पण त्याच्या आतल्या साईडला इनफोल्डिंग्स आहेत किंवा इन ग्रोथ्स आतल्या साईडला इनफोल्डिंग्स आलेले आहेत. हे इनफोल्डिंग्स म्हणजे काय माहिती का, आसपासचे जे बोन्स आहेत आपले म्हणजे नेझल बोन आहे किंवा याच्या आतमध्ये इथमॉइड बोन आहे किंवा हे जे मॅग्झिल आहे घरचं, याच्या जे या बोनच्या प्रोसेसेस नोजमध्ये एंटर झालेले आहेत, प्रोसेसेस नोजमध्ये एंटर झालेले आहेत, नेझल चेंबरमध्ये एंटर झाले आहेत. मग दोन्ही नेझल चेंबरमध्ये एंटर झाले आहेत म्हणजे जर इथमॉइड बोनची प्रोसेस असेल तर ती दोन्ही नेझल चेंबरमध्ये असते, जर ती नेझल बोनची प्रोसेस असेल तर ती दोन्ही नेझल चेंबरमध्ये प्रेझेंट असते, जर मॅग्झिलाची जी प्रोसेस असेल तर ती दोन्ही चेंबरमध्ये प्रेझेंट असते. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, नेझल चेंबर हा प्लेन ट्यूब सारखा असतो. कसा असतो मग तो, आतल्या साईडला फोल्डिंग दिसतात तुम्हाला, त्या बोन असतात आणि बोनवरती मग मेम्ब्रेन असतात. मग तुमची ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेन असेल, म्युकस मेम्ब्रेन असेल, तर ते आतल्या साईडला काहीतरी अडथळे हवा अशी सहज आतमध्ये ट्यूबमध्ये गेल्यासारखी जी फुकारी असते किंवा पाईप असतो प्लास्टिकचा छोटा, तर त्या पद्धतीनं आतमध्ये जात नाही, तर तिला अडथळे येत आतमध्ये. अडथळे इन द सेन्स, ते अडथळे यासाठी आहेत की त्या एरियाचं त्या पार्टचा सरफेस एरिया वाढला पाहिजे. जेवढे अडथळे जास्त तेवढी मेम्ब्रेन जास्त फोल्ड होणार, आणि जेवढी मेम्ब्रेन जास्त फोल्ड होणार तेवढा सरफेस एरिया वाढणार. आणि त्या ते जे बोन्सचे प्रोसेसेस आहेत ज्याच्यामुळं इंटरनल पार्ट जो आहे, इंटरनल एरिया जो आहे नेझल चेंबरचा, इट हॅविंग अ इन्क्रीज्ड सरफेस एरिया. दिस प्रोसेसेस, देर इज अ प्रोसेसेस ऑफ अ थ्री बोन्स आर सीन इन द नेझल चेंबर दॅट इज कॉल्ड एज टर्बिनेट्स. काय म्हणजे त्यांना, टर्बिनेट्स और टर्बिनेन्स और कॉन्शा. कॉन्शा टर्म ऐकले की लगेच त्यांना बऱ्याच जणांना आठवलं असेल की आपण इलेवन स्टँडर्डमध्ये एंडोस्केलेटन, ज्यावेळेस आपण लिहिलं ह्युमन एंडोस्केलेटन, त्याच्यामध्ये इन्फेरियर नेझल कॉन्शा आपण मेन्शन केले होते. ओके, फेशियल बोन्समध्ये इन्फेरियर नेझल कॉन्शा, तर त्या हां तेच सेम, फक्त आपण तिथं फक्त इन्फेरियर नेझल कॉन्शा बघितले आहे. इथं तीन टाईपचे कॉन्शा मी सांगणार आहे, लक्षात असू द्या. इथं असतो सुपेरियर नेझल कॉन्शा, इथे असतो मिडल नेझल कॉन्शा, आणि सगळ्यात लोअर पार्टला असतो इन्फेरियर नेझल कॉन्शा. ओके, यांना मी सुपेरियर कॉन्शा, मिडल ऑल्सो नोन एज लॅटरल नेझल कॉन्शा, अँड थर्ड इज अ इन्फेरियर नेझल कॉन्शा. दिस इज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. व्हॉट इज दिस फर्स्ट, सेकंड अँड थर्ड? दीज आर द प्रोसेसेस ऑफ द बोन्स विच आर प्रोट्रुडिंग इन द नेझल चेंबर to increase the surface area of the nasal chamber membrane. Okay, आणि ते कोणत्या प्रोसेसेस आहेत ते माहीत असलं पाहिजे. सुपेरियर कॉन्शा इज द प्रोसेसेस ऑफ नेझल बोन, मिडल कॉन्शा इज द प्रोसेस ऑफ इथमॉइड बोन,
and inferior constrictor is the process of maxilla. Maxilla, which is a upper jaw. The upper jaw chini process hai. Okay. So this is all about the only one organ, that is nasal chamber. Now we will start with the next organ of the human respiratory system, and that is pharynx. That is pharynx. Pharynx, which is 12 cm long region. Pharynx la organ mandal chukicha ahe. It is just a region. It is not organ. It is just a region between internal ear and larynx. Between internal ear and larynx. So we are going to discuss next organ, that is pharynx. Is 12 cm long region. Second organ, this is first nasal chamber or nasal cavity, and second one is the pharynx, also known as dual organ. Dual organ because it is present in both the systems, digestive system as well as respiratory system. That is why it is known as dual organ. Length is about 12 cm. Part of respiratory and digestive system. Digestive system. Part of respiratory and digestive system. Helps in passage of both food and air. It is divided into three parts. First one is called as nasopharynx. Second one is laryngopharynx, and third one is oropharynx. Now to discuss all these three parts, we have to draw the diagram of nasal cavity and associated organs once again. बायोलॉजी स्टडी करायचं असेल प्रॉपरली तर सगळ्यात जास्त फोकस तुमचा पाहिजे डायग्रॅम्सवर. वन्स यू अंडरस्टँड द डायग्रॅम्स ना, कोणताही क्वेश्चन विचारू द्या, कसंही विचारू द्या, यू विल डेफिनेटली आन्सर. ओके, फक्त डायग्रॅम चांगल्या काढायला पाहिजे सुरुवातीला, आणि मग थेरी तर काय कोणीही पाठ करू